नमस्कार एवकार, गोवा टुडे सुयश गावणेकर, सविस्तर खबर आधी हेडलाईन्स। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचा शेनवारा गोयकारांबरोबर व्हर्च्युअल संवाद, हेल्थ वर्कर्स लाभार्थींक परबी, पालिका पंचायत महत्वाच्या सुवातींनी कार्यावळ लाईव्ह पळोवपाची व्यवस्था। प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसा राष्ट्रीय पावड्यार कोविड वाशिनाचे 2 कोटी वयर संसारिक विक्रमी डोस, गोयात डोस 15,000 पार विक्रम करूंक बीजेपीन बांधले पँग। सरकार तुमच्या दारी, शेनवारा सावन सरकारी फॉर्मालदादी तडीक लावूंक संद, लोकांनी लाव घेवचो। मुख्यमंत्री म्हणटा वाशिनाक सक्ती करूंक शकना, पूण असली मानसिकता बरोबर न्ही। गोय विधानसभेचे अधिवेशन 18 आणि 19 ऑक्टोबराक, राज्यपालान काढली अधिसुचोवणी, महत्वाची काय विधेयकां फुडें धुकलपाचो सरकाराचो प्लान। आणि म्हापशेचो 5 टन कोयर साळगांव प्लांटार हाडूंक पावटो, म्हापशे वोलो कोयर एकठांय जायना, नगरपालिका फेल, मायकल पावलो म्हापशे सार्वजनिक गणपतीच्या दर्शना। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गोयकारांबरोबर शेनवारा व्हर्च्युअल संवाद साधतलो, हेल्थ वर्कर्स लावार्थींबरोबर उलयतलो। गोयांत पहिल्या वॅक्सिन डोसाचे टार्गेट गाठले म्हूण परबीं, पालिका पंचायतींनी महत्वाच्या सुवातींचेर संवाद लायव्ह पळोवपाची व्यवस्था केल्या। प्रधानमंत्र्याचे जल्मदिसा गोयांत 15,000, राष्ट्रीय पावड्यार 2 कोटी वयर वाशिनाचे संवसारीक विक्रमी डोस। सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातल्यान हो व्हर्च्युअल टॉक पळोवपा खातीर आमच्या हेल्थ डिपार्टमेंटातले स्टाफ आणि पब्लिक हे थंयसर अवेलेबल आसतले, त्यांच्यानी उपस्थित रावचे। त्याचबरोबर डायरेक्टर ऑफ पंचायतीतल्या वतीन कळिल्ल्या प्रमाणे 191 ग्रामपंचायती आणि 14 म्युन्सिपाल्टी हांगासर पंच, सरपंच, सेक्रेटरी आणि स्वयंपूर्ण मित्र व कार्यक्रम लायव्ह पळोवपा खातीर मोठ्या व्हडा संख्येत उपस्थित असतले। ताज्या व्यतिरिक्त हेल्थ डिपार्टमेंटान व्यवस्था केल्या त्या प्रमाणे रवींद्र भवन साखळे, रवींद्र भवन मडगांव, राजू कला मंदिर फोंडा, हाज्या व्यतिरिक्त आम्ही सांगे म्युन्सिपाल्टी हॉल, ओल्ड गोवा आजिलो हॉस्पिटल हॉल आणि गोवा मेडिकल कॉलेज कॉन्फरन्स हॉल हांगासर व्हडा संख्येत स्टाफ आणि पब्लिक हो कार्यक्रम व्हर्च्युअली पळोवपा खातीर उपस्थित असतले। परत एकदा म्हणजे नेशन फर्स्ट आणि हो देश सर्वप्रथम या तत्वाचेर, अंत्योदय तत्वाचेर काम करपी भौमानीस आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांकां देशाचे नेतृत्व करपा खातीर आणि हो देश विश्वगुरू करपा खातीर सातत्यान देव तेंका बरे आरोग्य देऊ हे त्यांच्या लागी मागता। गोय बीजेपीन म्हापशा बीजेपी ऑफिसात प्रधानमंत्री मोदीचा जन्मदिस मनयलो, मोदीचे फोटोंचे एक्झिबिशनही दौरिले, 7 तारीख मेरेन गोयात साबार कार्यावळ दौरल्यात। आज आम्ही सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे वेगवेगळे या संपूर्ण दौऱ्याच्या निमित्तान, या संपूर्ण कालावधीत 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर हातून वेगवेगळे कार्यक्रम येतात। 25 सप्टेंबर पंडित दीनदयाळ उपाध्यायजींची जयंती असा, 2 ऑक्टोबर ह्या दिसा गांधी जयंती असा, आणि त्यानंतर मागीर 7 तारखेर या संपूर्ण कालावधीत प्रोग्रामचा समारोप जातो। इन द सेन्स 7 तारीख नरेंद्र मोदीजी हे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या सगळ्या पिरियडात त्यांना 20 वर्ष पूर्ण जाता। ब्युरो रिपोर्ट प्रुडंट। सरकार तुमच्या द्वारी मोहीम कोलवाळे थंय सावन आयतारा सुरू जाता। हे मोहिमेतल्यान लोकांक कचेऱ्यांनी वचनासतना सरकारी फॉर्मालदादी तडीक लावूंक मेळटल्यो, लोकांनी लाव घेवचो म्हूण मुख्यमंत्र्याचो उलो। प्रधानमंत्र्याच्या वाढदिसा 2 कोटी वॅक्सिनेशनाचे टार्गेट, गोयांत 25,000 वाशिनाक सक्ती करूंक शकना, मात अशे तरेच्या मानसिकतेन कोरोना आड झुजूंक शकना म्हूण मुख्यमंत्री उलयलो। सरकार तुमच्या दारी मोहीम आयतारा कोलवाचे श्रीराम विद्या मंदिरातल्यान सुरू। टप्प्याटप्प्यान गोयातल्या सगळ्या तालुक्यांनी हे कार्यक्रम आमकां करपाचे असा, निश्चितच आमकां पुराय गोयातल्यान हेका बरो प्रतिसाद लाभतलो आणि गोयातले सगळे लोक सरकार आपल्या दारी गोवा 8-60 आणि आम्ही आझादी का अमृत महोत्सव ह्या योगायोगान सगळ्या लोकांच्या प्रशासन लोकांकडे व्हरपा खातीर सरकारान केलो हो प्रयत्न असा। हांव मागतां सगळ्यांकडे या निमित्तात आम्ही प्रशासन तुमच्याकडे घेऊन आयल्या, तुमचे सगळे प्रश्न सोडवचे आणि निश्चितच सरकार ते सोडयतले।
राज्यातल्या एकाय दिव्यांगाक गरजेच्यो सुविधा मेळनासतना उरूंक जायना. परवरे संजय स्कुलांत व्हीलचेअर वाटपाच्या कार्यावळीत मुख्यमंत्री उलयलो. आम्ही फाटले फावटी गोयातल्या हर एक दिव्यांगा पर्यंत पावपाचो फाटलो आमचो डायरेक्टर ऑफ सोशल वेलफेअर बाब जोशी असा ता असा त्यांच्यानी इनिशिएटिव्ह घेऊन गोयात एक कार्यक्रम घडून हाडिल्लो. हांवें तेका रिक्वेस्ट केला की आता ते ऑक्टोबर पर्यंत अशाच पद्धतीचो दुसरोय कार्यक्रम गोयात जावचो. गोयात एकूय दिव्यांग मागीर तो स्पेशली डिझाबल्ड असतलो किंवा हियरिंग एड असते हियरिंग एडच्या बाबतीत खंयच्याच बाबतीत दिव्यांग फाटी उरचो न्ही. ताका ज्यो गजाली जायो जे इक्विपमेंट जाय ते आम्ही त्यांच्या पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्या पर्यंत दिवपा खातीर गोय सरकारचा प्रयत्न असतलो. काँग्रेसीन गिरीशान म्हटलं ताका सांगपाची गरज आसा आम्ही जोपर्यंत वॅक्सिनेशन घेयना तोपर्यंत कोरोनाचे मात करचे ना अशा पद्धतीची जर मानसिकता दौरली असत जर वॅक्सिनेशन पुराय जावचे ना आपण एकटोच रावतो 100% कशें झालं काय आमकां इतारतलो पळय न्ही ही मानसिकता आसची न्ही अशें म्हाका दिसता. ही थोडीशी नेगेटिव्ह मेंटेलिटीतल्यान भायर सरून लोकांक भायर काडात की वॅक्सिनेशन घेया म्हणून. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण मोहिमेक दिवचले लाटंबारसा सावन सुरवात. हो फक्त पावटो दाखवून आता इतका प्रोजेक्ट ना तर हा जो खूप डिटेलान प्रोजेक्ट असा त्याची एजन्सी आमची एजन्सी नेम ईपीआय ईपीआय ही एजन्सी ही प्रायव्हेट एजन्सी असा. दिस प्रोजेक्ट इज फुल्ली फंडेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मुख्यमंत्री म्हणता वॅक्सिनेशनाचे टार्गेट पार करून 102% वाशिनाक सरकार सक्ती करूं शकना पूण असल्यांची मानसिकता खंय सारखी न्ही. कोण तरी आपण वॅक्सिनेशन घेण्यासाठी रावतलो आणि गोयात 100% कसं जातलं काय म्हणून विचारतो. मला दिसता की पिछेपणा त्या खातीर आम्ही आव्हान करता गोयच्या सगळ्या लोकांक आम्ही 102% कंप्लीट केला. इट डिपेंड अपॉन द टार्गेट त्या खातीर तेणी ठरवचे कोणी ते घेवप काय ना किंवा तो घेयनासत जाल्यार ताका आम्ही कंपल्सरी कोणाक करूंक शकना. पण गोयातल्या सगळ्या लोकांनी घेवचे आणि एक जेव्हा कोरोनाचे आम्ही मात करतले जाल्यार वॅक्सिनेशन हे ओनली द सोल्युशन. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. गोय विधानसभेचे 2 दिवसांचे अधिवेशन 18 आणि 19 ऑक्टोबराक राज्यपालान अधिवेशनाची अधिसुचोवणी जारी केली. विधिमंडळ सचिवान अधिवेशनाची नोटीस काढल्या. प्रस्नकाळ शून्यकाळ आणि हेर विधिमंडळ कामकाज ह्या अधिवेशनात आसतले. चालू विधानसभेच्या कार्यकाळातले हे वेंचणुके आदी निमाणे विधानसभा अधिवेशन. म्हत्वाची काय विधेयक फुडें धुकलपाचो सरकाराचो प्लान. इतले मजगती काँग्रेस विधिमंडळ गटाची बसका झाली. CLP वॉज गोईंग ऑन वी हॅव कम टू नो दॅट असेंब्ली हॅज बीन समन फॉर 2 डेज 18th and 19th October. दॅट ऑल्सो वी डिसाइडेड दॅट वी विल प्रिपेअर फॉर द 2 डेज असेंब्ली सेशन. देन वी हॅव ऑल्सो डिस्कस्ड अबाउट द डबल ट्रॅकिंग लँड ऍक्विजिशन विच वी सेड दॅट इन स्पाइट ऑफ अवर कंटिन्युअस डिमांड that you should not go for acquisition of land. I saw you earlier, sir. That double tracking doesn't serve the purpose for which it is being done. It does not help the Goans in any way. They have not been able to justify. So we have said that government should reconsider its decision. We also discussed about the issue of bakers. My government had prepared a scheme known as Goinche Dais, which was for traditional occupationists, which included Odes. And that scheme was clearly helping the Podes. In fact, we have suggested that you implement that scheme. Start the mining as early as possible. Bhumiputra Adhikarin bill, that this bill is imposed on Goans, and we as opposition should have been more vocal to oppose it. We should have opposed also the major ports bill. It's taking away the municipality act, is taking away the Town and Country Planning Act, is taking away the Revenue Code, is taking away all the acts, and this act is imposed on Goans, and we have miserably failed. Now, I am not saying that. The reply to the Assembly by the Honorable Minister for Town and Country Planning, the Deputy Chief Minister, has said that it is wrong, and they have already written to the Government of India, but it is a shame that we have got a BJP government over here and we got BJP government there, but they have not even replied or bothered to reply the state government. And this and many other issues which are near and dear to Goans, they have not properly studied. Munkar, you get 300 square meters, Bhumiputra they are giving 250 square meters, whatever they are doing, but without proper studies. Prudenta Khatir, Mahesh Gadi and Swapnil Tari.
म्हापशा वाठारांत वोलो कोयर एकठांय जायना, नाक्या नाक्यार कोयराच्यो राशी म्हूण वेस्ट मॅनेजमेंट मंत्री मायकल लोबो उलयलो. ताणें नगरपालिकेक 5 टन वोलो कोयर साळगांव गार्बेज ट्रिटमेंट प्लांटांत हाडूंक परवानगी दिल्या. मायकल म्हापशा बाजारांत सार्वजनीक गणपतीक पांय पडूंक आयिल्लो. बरोबर थळावो आमदार नगरसेवक कोणूच ना. चेअरपर्सनान लेटर धाडलेले आणि आम्ही लेटराक त्यांची मान राखून देतो आणि आम्ही तो फुल प्रोसेस करून त्यांना परवानगी दिली आहात की तुम्ही कलेक्शन करू आणि आमका धाडा. पण म्हापशान किती जाता, तुम्ही आता खंयसरी वयशात तुमका वेट वेस्ट इतलो इतलो दिसतलो. प्रत्येक नाक्याचेर वेट वेस्ट पडलेला. कित्याक पडलेला? कलेक्शन जायना. 80,000 क्युबीक मिटर आम्ही ट्रीट केलेलो आहात. म्हापसा वचून पळया, तुम्ही गणेशपुरीन वचून पळया. 1,80,000 टन्स इज नॉट स्मॉल अमाऊंट ऑफ वेस्ट. 25 इयर्सचा जो वेस्ट हो आम्ही ट्रीट केलेलो आहात आणि पुढे अनेक डम जाऊचो न्हू म्हणून आमची ही मागणी आम्ही हे कोडीत करू शकतात. सगळे म्हापशेकार माझ्या वांगडा असतले या कारणाक लागून. सगळे म्हापशेच्या लोकांक जाय आमची म्हापसा सिटी क्लीन झाली आणि चेअरपर्सनाकूय जाय आणि या काउन्सिलरांकूय जाय. पण कोणे तरी पुढाकार घेऊक जाय. एका एक स्पेशल इंजिनियर घालचो पडतलो ते. घेऊ एक बारीकसो कमर्शियल ब्रेक. वैद्यनाथ प्रुडंट. नारायणा आशियेचो सगळ्यांत व्हडलो शिक्षणीक संगम आता गोंयांत. फाउंडेशन, जेईई, एनईईटी आणि स्कूल इंटिग्रेटेड प्रोग्राम्स फोंडेच्या जीव्हीएमा वांगडा. चढ माहिती खातीर आमकां संपर्क करात. रावंक भंय दिसता, गोंयांत रावंक वीट येता अशी परिस्थिती जाल्या म्हूण आपाच्यो बायलो सांगतात. नॅशनल क्रायम ब्युरोच्या आंकड्या वेल्यान गोंयांत बायलां सुरक्षीत ना म्हूण खंय कळटा. आपाचो दावो, मुख्यमंत्र्याक बायलांक सुरक्षा दिवंक जमना जाल्यार ताणें राजिनामो दिवचो म्हूण आपाच्यो बायलो मागतात. भुरग्याक भायर धाडपाक आमकां भंय दिसता. म्हाका स्वता घरांतल्या भायर सरपाक भंय दिसता. हांव वॉकिंगा ट्रॅकाचेर वतालें तेन्ना इन बिटवीन म्हाका रस्तो एक लोनली मातसो स्कुलाचो रस्तो लोनली मेळटा वाटेर जाल्यार म्हाका भंय दिसता कोण तरी येवन म्हाका ओडून गाडयेन घालून व्हरत म्हणून. दीस इज द फियर वीच वी आर फेसिंग टुडे. पूण आतां जें चल्लां तें डे बाय डे इट्स वर्सनिंग आनी इट्स बिकम सो पॅथेटीक. द कंडीशन इन गोवा शी गोंयान रावपाक वीट येता. आनी हे रेट टू क्रायम वाडला तितून दिसता की गव्हर्मेंट इज टोटल फेलियर. आम्ही म्हणतात की वुमन एम्पावरमेंट. आम्ही खरेच एम्पावर झाल्या. आम्ही जर एम्पावर झाल्यात जाल्यार आयज आम्ही आमच्या भयणीं खातीर कांयच करूंक शकली ना. ज्यांचे रेप झालो तांकां न्याय मेळून दिवपा खातीर आम्ही कितें केले. आनी जेन्ना आमचे सरकार ह्या गोष्टीचेर ओगी रावले तेन्ना आम्ही आवाज उठोवंक जाय. तांच्या न्याया खातीर आम्ही झगडपाक जाय. आयज सरकाराक जाणीव करून दिवंक जाय. आमकां तांची घोशणां भाशणां नाका. आपली जबाबदारी त्यांच्यानी आपण निभवू जाय. आय मीन ही हॅज फेल्ड ॲज अ CM. सो वी नीड अन आम वी नीड द आम आदमी पार्टी हॅज टू फॉर्म द गव्हर्नमेंट. इफ आम आदमी पार्टी फॉर्म्स अ गव्हर्नमेंट देन गोवा विल सी अ कम्प्लीट चेंज. अँड इफ CM ही डझंट नो हाऊ टू गिव अ सेफ्टी इन आवर लँड इट इज हाय टाइम ही रिझाइन्स. बीजेपीक देंवयतले जाल्यार युती जायच. आमी अजून युतीक तयार म्हूण NCPचो काँग्रेस धरून बाकीचे विरोधी पक्षांक उलो. NCPचे वेंचणुकेचें धोरण खंय तयार?
युती मागता म्हणून एनसीपी कमी लेखचे न्ही म्हणून प्रदेश अध्यक्ष जुजे फिलीप उलोवन दाखयता. एनसीपीन म्हापशे इलेक्शन ऑफिस उक्तें केलां. म्हाका एक फुडले विजय भाशेन दिसता अशें दिसता पडटा ते हांव उलयतां. हांव उलयतां हे जरी तर हे पावटी आमी जरी तर ओपोजिशन स्ट्रोंग जातले जाल्यार म्हणटा ते सारके गरजेचे म्हणटा ते आमी एकठांय येवप. खंयचेय पार्टीन आमची चिंतचे न्हू आनी आमचे फकाणे करचे न्हू की नॅशनल पार्टी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी कडे हे कडे कांयच ना मुखार हे असो ना मुखार बाबा ना. 2022 ह्या इलेक्शनान आमचें मिशन आमचें काम वो आमचे कॅन्डिडेट आमचे रेडी आहा. पूण आमकां जरी तर एलायन्स येतले वो येवपा ना तेच आमकां म्हणटा ते सारके गरजेचे. आनी ते जेन्ना एक फावटी जाले तेन्नाच आमचे हायकमांड हेचेर आमी एक चर्चा जातली आनी हेचेर चर्चा जावन आमचे एक कितें तरी एक डिसिजन जातले. हे जे आमचे काँग्रेस भाव आसा गोवा फोर्ड आसा MGP आसा वो दुसऱ्यो पार्ट्यो दुसऱ्यो आहा तेणी एक ब्रॉड हेजेर चिंतपाक जाय की बाबा कितें गरजेचे. हांव जर म्हणटा एलायन्स जाय म्हण जाल्यार फुडलें चिंतून हांव उलयतां. आमकां गरज न्हू आमकां गरज आहा म्हणून न्हू सगळ्यांक गरज आहा. पत्रादेवी चेक नगर एंट्री घेतना कोविड टेस्टिंग बरें जाता म्हणून मिशन फॉर लोकलाचो अध्यक्ष राजन कोरगांवकार उलयला. सिंधुदुर्गांतल्यान गोंयांत यो वच करूंक कांय चोरवाटो आसात थंय खंय अशेंच चेकींग जावंक जाय. कोरगांवकारान पत्रादेवी चेक नाक्यार वचून पळोवणी केली. आयज आमी पत्रादेवी आनी धारगळ ह्या महामार्गाचेर आसा. आयज जी सरकारान जी तपासणी सुरू केल्या जी चेक नाक्याचेर जी कोविडा साठी खरीच एकदम प्रशंसा करण्यासारखी आसा. खरीच बरी वाटता ह्या कार्य म्हाका वाटता प्रत्येक नाक्या नाक्याचेर दवरता. कारण साताडे आनी बरेचशे जे चोर वाटे खंय खंय आसतले थंयसर जर असंच जर चेकींग दवरीत जाल्यार आमचा गोवा संरक्षित रावपाक खूप मदत जातली. म्हाका सरकाराक हेंच सांगायचं आसा आनी एक रिक्वेस्ट करूची आसा जी आयच्यान जी सुरवात जाल्या ती तशीच संपूर्ण गोवाभर चेकींग आसची ज्याच्या मुळे आमी सगळे जाण संरक्षित रावतलो. आमी ह्या महामारीक आमी एक तरेचे बरे नेटान काम करू शकतलो ह्या जाता. लोकशाय लोकांक अन्यायाचेर आवाज काडपाचो अधिकार दिता. गोयांत कितलेशेच लोकविरोधी विषय आसात. आवाज काढूंक गेल्यार 144 जमावबंदीचे निमित्त लावन लोकांक आडायतात म्हणून एक्टिविस्टांचो बोवाळ. आंदोलनां केल्यार सरकाराक कोवीड लागता बाकीचे खंयचेच गजालींक खंय निर्बंध ना. कलम 144 काडचे म्हूण दक्षिणेंत कलेक्टराक निवेदन. डेमोक्रेसी अलाउज पीपल टू वॉयस डिसेंट. The very fact that this government has disregard, disrespect for people is one aspect which I want to stress out, that time and time again when people really want to protest, they are put on a back foot. But when they want to go around with their dealings, nothing stops them. The very fact that this government uses some political vendetta to stop people from approaching and finding out their rights, they are put are susceptible into such ways that we people have no avenue. Curfew is being extended time and time again. There are many things which are happening in Goa. People wanted to protest about the Major Ports Act, about these tar balls which are now being seen on the seashores, about rapes and crime which has increased in Goa. The moment you go for a permission, they decline the permission if it is beyond certain number of people. All public works are continuing, all other works are continuing, festivals are continuing, which is good. As the images show us, there are no COVID protocols which are followed. So, as the Honorable CM has himself reported, we have 100% vaccination in Goa. When we have 100% vaccination in Goa, first dose or whatever the case may be, and some others have otherwise antibodies in their body, then it might be that we have reached herd immunity. So if that is the case, question arises, why are we not allowed to protest? प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचो 71वा वाढदीस. वाडनगरच्या तळागाळासावन वैश्विक मंचा मेरेन
70-80 दशकांत संघाचो कार्यकर्तो ते जनसंघ भाजपा मेरेन फाटल्या 20 वर्षांत गुजरातचो मुख्यमंत्री भारताचो प्रधानमंत्री ते संसारीक नंबर 1 लोकप्रियतेचो फुडारी जाय मेरेन नरेंद्र मोदीचो समाजीक राजकीय राजनितीक प्रवास दाखोवपी ही कांय खीण चित्रां. हे बुलेटीन इतल्यार सोंपता. प्रुडंटाक लायव फॉलो करात वेबसायट ट्विटर एप फेसबूक पेज टाटा स्काय एप जिओ टीव्ही एपाचेर. 4 चौकांत मास्क घालात. विस्कळ भावात सॅनिटायझर वापरात. वाशिनाचे 2 डोस घेयात. बी प्रुडंट. देव बरें करूं. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.